भंडारा जिल्ह्यातील 3 स्वस्त रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. 2 दुकानांमध्ये साठा कमी आढळला आहे तर एका दुकानात वजन माप रेन्युअल केला नसल्याने हे परवाने रद्द करण्यात आले. जर आणखी अशा रेशन दुकानांवर गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी 4 वाजता ही भेट होईल. त्यात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील अडचणी, नवी मुंबईतील सिडकोधारकांच्या घरांच्या वाढीव किमतीचा मुद्दा या विषयांवर चर्चा होईल. भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस विरोधात सर्व पक्ष एकवटलेत. काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी भाजपसह दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र आले. आमदार संग्राम थोपटेंच्या बालेकिल्ल्यात सगळे पक्ष एकत्र लढणार आहेत, त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. धुळे जिल्ह्यात बियाणांच्या विक्रीवर 5 भरारी पथकांची नजर असणार आहे. जिल्हा प्रशासनानं या 5 पथकांची नियुक्ती केली आहे. त्यामार्फत या बोगस बियाणं विक्रीला आळा घातला जाणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण सुविधा केंद्रही उभारण्यात आलंय. परभणीमध्ये मानवत आणि पाथरी तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत. तर या अवकाळी पावसामुळे ज्वारी, आंबा, हळद या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या निफाडमध्ये वांगी पिकालाही अवकाळीचा फटका बसलाय. जोरदार पाऊस झाल्यानं शेतातील संपूर्ण वांगी काळी पडली. काही वांगी पाण्यामुळे पूर्णपणे सडून गेली आहेत. याआधी पावसामुळे द्राक्ष आणि कांद्याचं नुकसान झालं होतं. त्यानंतर शेतकऱ्यानं वांग्याचं पीक घेण्याचं ठरवलं होतं. मात्र वांग्यालाही अवकाळीचा फटका बसल्यानं शेतकरी पुरता हतबल झालाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.